नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन टेको नॉलेज. आज 28 मे 2020. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केलेले आहेत शाळा सुरू करण्याच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, शाळा सुरू करताना वाहतूक व्यवस्था कशी असावी, शाळा केव्हा सुरू करावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये किती अंतर असावं, शाळेमध्ये कोणते उपक्रम घ्यावेत, शिक्षण कसं द्यावं, सर्व काही बाबतीमध्ये या ठिकाणी स्पष्टता त्यांनी सांगितलेली आहे. मित्रांनो, वेगळ्या सूचना काय आहेत आपण त्या या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. कारण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू कशा होणार हा पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, त्याचं उत्तर आपल्याला थोडंसं का होईना या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला खाली जे लाल रंगाचं बटन आहे ते सबस्क्राईब करा, बेलची प्रेस करा. तुम्हाला नियमितपणे अशा शाळेच्या संदर्भात, शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळत राहील. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, वर्गात 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 फुटाचं अंतर ठेवायचं सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे त्याने अंतर किती ठेवावायचं प्रमाण दिलेलं आहे. 5 फुटाचं अंतर 2 विद्यार्थ्यांमध्ये ठेवायचं. आता हे प्रत्यक्षात राहणार नाही, कारण विद्यार्थी एकमेकाजवळ येणारच, कारण त्याशिवाय मित्रांनो शाळेची मजा नाही. आता मात्र बघा काय सूचना आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. NABET मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहेत. मुंबईवरून हे वृत्त आहे. बघा मित्रांनो, लॉकडाऊननंतर जेव्हा शाळा कॉलेज उघडतील तेव्हा वर्गात 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 फुटाचं अंतर ठेवावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं. इतकेच नव्हे तर वसतिगृह, खानावळी, वाचनालयांसाठी नवीन नियमावली तयार करावी लागणार आहे. मित्रांनो, नवीन नियमावली येणार आहे, ती आल्यानंतर आपल्याला चॅनलवरती तिथे सूचना दिल्या जातील किंवा माहिती सांगितली जाईल. सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी विशेष सूचना करण्यात आलेल्या आहेत. बघा ते मित्रांनो, ही माहिती कोणी दिली तर नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेडिंग NABET आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत. यांच्या मित्रांनो या सूचना जाहीर झालेल्या आहेत आणि या सूचना आपण आता त्या ठिकाणी पाहणार आहोत, थोडक्यामध्ये पाहणार आहोत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोरोनानंतर शाळा कॉलेज सुरू होतील तेव्हा वर्गातील सुरक्षा उपायांबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. बघा मित्रांनो, आणि त्या समितीमार्फत या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. आता त्या शिफारसी कोणकोणत्या केल्या आहेत त्या समितीने बघा. विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात जारी केले आणि त्यापूर्वी मित्रांनो जे महाविद्यालय शिक्षण आहे ते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने, गव्हर्नमेंटनेसुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे. माननीय उच्च शिक्षण मंत्री उदयसिंह सामंतसाहेब यांनी ते यापूर्वीच सांगितलेलं आहे. आता बघा, शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र बहुतांश शाळा या ऑनलाईन भराव्यात अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन भराव्यात अशा सूचना आपल्या महा सरकारनेसुद्धा, माननीय मुख्यमंत्री असतील, शिक्षणमंत्री महोदय असतील, यांनीसुद्धा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा. का तयार करावा? आत्ता तर तयार आहेतच, मात्र शाळा सुरू केल्यानंतर एखादा विद्यार्थी आजारी जर आढळला किंवा शिक्षक जर आजारी आढळला तर लगेच त्यांचं विलगीकरण कक्ष त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सोय व्हावी, त्यांना त्या ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काही लक्षण जर दिसल्यास पुढील सुविधा उपलब्ध होईपर्यंत विलगीकरण कक्षामध्ये त्याला ठेवता येईल. आता वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे बघा. शक्य असेल तेव्हा विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनांनीच प्रवास करण्याची सूचना. बघा मित्रांनो, स्वतःच्या वाहनांनीच प्रवास करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त प्राधान्य सांगितलेलं आहे द्यायचं. विद्यार्थी, शिक्षक निरोगी असतील तेव्हा शाळेत प्रवेश द्यावा, म्हणजे त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कालच आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करूनच शाळेमध्ये प्रवेश या ठिकाणी करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा त्यांचा आरोग्य तपासणी व्हायला हवी असे निर्देश त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. बसमध्ये सॅनिटायझर ठेवावे, तसेच बसमध्ये प्रवेश करताना मास्कची सक्ती करावी, मास्क वापरण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. बसमध्ये 2 विद्यार्थ्यांमध्ये 1.5 मीटरचे अंतर असावे असं त्यांनी या ठिकाणी. मित्रांनो, 1.5 मीटर अंतर या ठिकाणी खूप आहे आणि 1.5 मीटर अंतरावर जर विद्यार्थी बसले तर निश्चितपणे बसमध्ये कमी विद्यार्थी बसतील, त्यामुळे बसचे जे चालक आहेत त्या ठिकाणी फीसुद्धा वाढू शकतात. वर्ग असे भरावेत बघा, आवश्यकता नसेल तर त्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये, स्पष्टपणे सांगितले. जास्तीत जास्त वर्ग ऑनलाईन भरावेत. बघा निर्देश काय दिलेत मित्रांनो, जास्तीत जास्त वर्ग हे ऑनलाईन भरावेत. आता ऑनलाईनच्या बाबतीमध्ये काय काय समस्या येतात, कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकलं की ग्रामीण भागामध्ये रेंज नाही, मोबाईल नाहीत पालकाकडे, त्यामुळे ऑनलाईन वर्ग कसे भरावेत किंवा कशा पद्धतीने अध्ययन करावं हाच मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या समोर आहे. कारण ग्रासरूटवर बऱ्याचशा अडचणी आहेत. अजून खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी या ऑनलाईन डिजिटल माध्यमांचा खूप तुटवडा आहे. आता बघा त्यानंतर पुढची सूचना काय आहे. वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करायचा आहे वर्गामध्ये, तसेच मास्क आणि हातमोज्यांचाही वापर करायचा आहे. आता हे तर मित्रांनो कंपल्सरी असणारच आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधताना 1.5 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. आता जे उपक्रम असतात मित्रांनो, आपण जे दरवर्षी या ठिकाणी राबवतो, विद्यार्थी एकत्र येऊन गटाने बसायचे, गटाने ते उपक्रम या ठिकाणी पूर्ण करायचं, आता मात्र 1.5 मीटर अंतर ठेवून, म्हणजे कृत्रिमरित्या या ठिकाणी अध्यापन केल्यासारखं होईल, अध्ययन केल्यासारखं होणार आहे.
विद्यार्थी बसवताना 1.5 मीटर अंतर असावे. आता या सूचना फक्त मित्रांनो आहेत, प्रत्यक्ष मात्र शिक्षकांच्या नाकीनऊ येणार आहेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ही शाळा निरस या ठिकाणी वाटू शकते. असं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी होऊ शकतं, कारण वातावरण निर्मिती जर झाली नाही शाळेमध्ये अध्ययनाची, 1.5 मीटर अंतरावरून या ठिकाणी बोलायचं, हात धुवायचे वगैरे, ह्या जर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आरोग्यदृष्टीने खूप चांगले आहेत, निर्देश खूप चांगले या ठिकाणी जारी केले आहेत, मात्र अडचणी राबवताना खूप मोठ्या येणार आहेत. विद्यार्थी बसवताना 1.5 मीटर अंतर असावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. गटात विभागणी करायची, वेगळे वर्ग भरायचे आहेत, वर्गातील सर्व खिडक्या खुल्या ठेवायच्या आहेत, वह्या पुस्तकांना कमीत कमी स्पर्श करावायचा आहे, तंत्रज्ञानाचा वापर करावायचा आहे. दर 2 तासांनी, बघा मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन करतो की दर 2 तासांनी हात धुण्यासाठी घंटा वाजवायची आहे. बघा या ठिकाणी घंटा वाजवण्यासाठी सेपरेट एका मुलालाच त्याची नेमणूक करावी लागणार आहे, विद्यार्थ्याची किंवा एखाद्या शिपाई कर्मचाऱ्याची, ज्या ठिकाणी शिपाई कर्मचारी आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फक्त कमीत कमी सूचना देण्यासाठी की बाबा घंटा वाजवायची आपल्याला, तर शिक्षक या ठिकाणी जाऊन ती घंटा वाजवतील. अशा पद्धतीने 2 तासांनी घंटा वाजवायची हात धुण्यासाठी. त्याच्यामुळे तो खर्च वाढणार आहे, साबणाचा असेल, सॅनिटायझरचा असेल किंवा हँडवॉशचा असेल, तो खर्चसुद्धा शाळेला परवडला पाहिजे, हा सुद्धा बाबीचा विचार या ठिकाणी व्हायला हवा. मग शाळा प्रवेश, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारांवर थर्मल स्कॅनर असावे, थर्मल स्कॅनर बघा मित्रांनो. प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर बसवावे. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सॅनिटायझेशन होईल याची व्यवस्था करावी. आता गणवेश आणि पादत्राणांचे सॅनिटायझेशन होणं मित्रांनो या ठिकाणी खर्चिक आहे. गेटजवळ सूचनांनी फक्त दिलेल्या आहेत मित्रांनो, आता त्या कशा पद्धतीनं या ठिकाणी आउटपुट होतील किंवा अंमलबजावणी होईल हे पाहणं या ठिकाणी अत्यंत पालकांवर आणि शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता निश्चित या ठिकाणी हे वेगळंच आहे सगळे, आता हे वातावरण, गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही असं नियोजन असावं. शाळाचे व्हरांडे, वर्गखोल्या, कॅफेटेरिया दर 4 तासांनी स्वच्छ करावे. त्या पाण्यात 1% सोडियम हायपोक्लोराईड असावे. आता शाळेतील उपक्रम कसे बघा मित्रांनो, ते राबवायला सांगितलेले आहेत. शाळांमध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील असं कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाईन लर्निंग आणि बिल्डेड लर्निंग या पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा. शाळेतील मध्यान्ह भोजन सकाळी 10 ते 1 या वेळेत विविध गटांमध्ये विभागणी करून द्यावी. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून मध्यान्ह भोजन सुरू होणार आहे, ते वेगवेगळ्या गटांमध्ये, एक गट उठला का दुसऱ्या गटाला या ठिकाणी मध्यान्ह भोजन किंवा वर्गाला, अशा पद्धतीनं एक पूर्ण प्रक्रियाच किंवा एक शिक्षक या ठिकाणी मुलांना सर्व बसवण्यासाठी, ते सर्व नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. निश्चितपणे शिक्षकावरील ताण वाढणार आहे आणि शिक्षकांची या ठिकाणी गरज लागणार आहे. स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. आता स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये काय सूचना दिल्या आहेत बघा, खूप वेगळ्या आहेत मित्रांनो या सगळ्या सूचना, म्हणून तुम्हाला स्टॅटलवर सांगितलं की वेगळ्या सूचना आहेत. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असं नियोजन करावं. स्वच्छतागृहात सतत पाणी वाहते असावे. आता बऱ्याचशा शाळांमध्ये पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. साबण, हँडवॉश मुबलक पुरवठा करण्यात यावा. इतर, शाळेत एक विलगीकरण कक्ष असावा. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा या ठिकाणी अपुरी पडत आहे, कारण सोशल डिस्टन्सिंग ठेवून, सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसवणे या ठिकाणी कठीण होत आहे. त्यापेक्षा या ठिकाणी बघा मित्रांनो, एक विलगीकरण कक्ष असावा त्यांनी सूचना केलेली आहे. या सूचना ज्या आहेत त्या सर्व देश पातळीवरील विद्यार्थ्यांचा विचार करून या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी किती सूचना आपल्याला शाळांना लागू होतील किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी अंमलबजावणी करायची, आता या संदर्भातही मित्रांनो नियमावली पुढील काळामध्ये येईल. विद्यार्थ्यांच्या रोजच्या रोज तापमानाची नोंद ठेवायची आहे. म्हणजे आता पोषण आहाराची नोंद आपण ठेवतो, हजेरीची नोंद ठेवतो, त्याचबरोबर विद्यार्थ्याचं रोज तापमान किती होतं याची वेगळी हजेरी या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे बघा मित्रांनो, म्हणजे तापमानाची नोंदसुद्धा विद्यार्थ्यांची रोज करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा एक तास जाऊ शकतो. शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित वैद्यकीय परीक्षण व्हावे. शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण द्यावे. आता प्रशिक्षण द्यायला मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच सर्व तयारी शासनाला करावी लागणार आहे, प्रशासनाला करावी लागणार आहे. एकंदरीत पाहता या सूचना वेगळ्या आहेत, आपल्या शासनाने ज्या या ठिकाणी सूचना शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या आहेत त्यापेक्षा अधिक वेगळ्या आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. पुन्हा अशाच शाळेसंदर्भात किंवा शिक्षक भरसंदर्भात महत्त्वाची अपडेटची व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.